कोणी येणार नाही रोडवर नाही. या रोड कोणत्याही मी लई करोडपती घरातला आल्या नाही आम्ही सुद्धा शेतकरी कुटुंबातून आलो. परंतु एक गाडीवाल्यांनी 100 लोकांना त्रास झाला. जर एखादी आंबुलन्स अडवली गेली आणि एखाद्याचा जर कमी जास्त झाला तर त्याची जबाबदारी कोण घ्यायची. शहरातील मेन रस्ता हा लोकांना ये जा करण्यासाठी आहे की व्यापार करण्यासाठी असा प्रश्न विचारत रस्त्यावरील अतिक्रमण धारकांवर सुरू असलेल्या कारवाई संदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक AS आगरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी रात्री शहरातील पाताळेश्वर मंदिर ट्रस्टच्या सभागृहात आयोजित व्यापारी असोसिएशन व शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. शिरपूर शहर पोलिसांकडून रस्त्यावरील अतिक्रमण धारकांवर कारवाईची शिरपूर व्यापारी असोसिएशन तर्फे स्वागत करीत पोलीस निरीक्षक AS आगरकर यांचा सत्कार करण्यात आला. शिरपूर शहरातील बसस्थानक ते कन्या विद्यालय हा रस्ता शिरपूर शहराचा मेन रोड असून शहराचा श्वास आहे. मात्र किरकोळ व्यावसायिक मोठे वाहनधारक यांनी शहराचा श्वास कोंडला होता. त्यामुळे एजा करणाऱ्या वृद्ध महिला पुरुष महाविद्यालयीन तरुणी आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास होत होता. त्यामुळे काही वेळा वादही निर्माण झालेत. याचा भार शहर पोलिसांवर पडत असल्याने तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनीही रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती. त्याच दरम्यान त्यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी आलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक आगरकर यांनी सदर कारवाई पुढे चालू ठेवली. त्यामुळे व्यापारी असोसिएशनने त्यांचा सत्कार करीत काही मागण्या मांडल्यात. मात्र पोलीस निरीक्षक आगरकर यांनी शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण अवजड वाहनाबाबत वेळेचे बंधन आणि रहदारीस होणारे अडथळे वगळता सर्व मागण्या मान्य केल्यात. मात्र नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केलीच जाणार असे स्पष्ट केले. याप्रसंगी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी शहरातील व्यापारी किरकोळ व्यापारी हातगाडीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. आम्ही 15 दिवसापासून रिकामे फिरतोय. आम्हाला काहीच कुठेही जातो आम्ही ना आम्हाला कोणीच साथ देत नाही आहे. मेन रोडला माल विकला जातो. एक मेहरबानी करा की आम्हाला कुठेही प्राप्त जागा करून द्या सगळ्यांना की एकाच जागेवर फ्रुटवाले हा सगळा बाजार तिथं भरवा एकाच ठिकाणी कुठेही जणा ते सगळे एकाच जागेवर करा. काळामध्ये तुमच्यासाठी खंडेराव मंदिराजवळ एक जागा निश्चित करून देण्यात आली होती पण त्यावेळेसही तुम्ही नियमांचं पालन केलेलं नाहीये. पण आता जर तुम्हाला काही पर्यायी जागा झाली तर तुम्ही लोक हे नियमांचं पालन करणार आहात. भाजीपालेवाले आम्ही साहेब आम्ही रिकामे फिरत आहोत. आमच्यासाठी तुम्ही नगरपालिकामधून कुठेही जागा किंवा आमची व्यवस्था करून द्या. आम्ही 100-200 लोक आहोत भाजीपाला विकणारे. आम्ही रस्त्यात गाडी लावणार नाही. आमचं कुटुंब सगळं याच परिवार सगळं याच्यावरच चालतं. सगळं घरच्या परिवार पूर्ण आणि आम्हाला कुठेतरी जागा लावू द्या दुकान लावू द्या तुम्ही असं आमचं म्हणणं आहे. रोडावर फ्रूटवाले म्हणा किंवा भाजीपाले म्हणा चपला जुत्ते जे काही असतील त्यांना सगळ्यांना तुम्ही कुठेतरी लावू द्या दुकान. आम्ही नगरपालिकांनाही विनंती करतो की आमच्यासाठी कुठेतरी तुम्ही प्राप्त जागा करून द्या किंवा पर्याय निवडा.